नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील विभाग 2 प्रात्यक्षिक क्रमांक 4 ते प्रात्यक्षिक क्रमांक 6 पर्यंत वही पूर्ण करणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या वर्गाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या. कृती क्रमांक 4 विद्युत चुंबक. बघा, जी निरीक्षणे आहेत ती सारणीत नोंदवायची आहे. निरीक्षण 1, तारेतून विद्युत प्रवाह सुरू असताना स्क्रू जवळ ठेवलेल्या लोखंडी टाचण्या स्क्रूला चिकटतात. आणि निरीक्षण 2 आहे, तारेतून जाणारा विद्युत प्रवाह बंद करताच स्क्रूला चिकटलेल्या लोखंडी टाचण्या खाली गळून पडतात. घडून आलेल्या बदलांची कारणे लिहा. पहिल्या बदलाचे कारण आणि दुसऱ्या बदलाचे कारण आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्युत चुंबक म्हणजे काय ते लिहा. उत्तर, तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रू भोवतीच्या तारेच्या कुंतलात आणि स्क्रू मध्ये चुंबकत्व निर्माण होते. विद्युत प्रवाह खंडित होतात ते नाहीसे होते. कुंतल व स्क्रू या संहितेस विद्युत चुंबक म्हणतात. कृती क्रमांक 5 प्रदूषणाचे सर्वेक्षण. तुमच्या परिसराचे तुम्ही स्वतः सर्वेक्षण करून तुमच्या परिसरातील प्रदूषित ठिकाणे कोणती ते ठरवा. प्रदूषण आढळलेल्या प्रत्येक ठिकाणाशी संबंधित अशा प्रदूषणकारी घटक प्रदूषक कोणता तो ओळखण्याचा प्रयत्न करा. आपल्या केलेल्या सर्वेक्षणाची नोंद लिहा. बघा, ही कृती विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे आणि तुम्हाला मार्गदर्शनासाठी काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत, त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. तुमच्या निवासाच्या किंवा शाळेजवळ प्रदूषित जागा असेल तर तिचे निरीक्षण करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. किंवा काही ठिकाणी कारखाने, ई कचरा टाकण्याचे ठिकाण, पुनर्चक्रीकरण करण्याचे उद्योग असे काही आहे का, त्याचे निरीक्षण करा. तिसरा मुद्दा आहे, कारखान्यातील कचरा कसाही फेकलेला आहे का, कारखान्यातील उत्सर्जित पाणी एखाद्या जलाशयात सोडले आहे का, सोडले असल्यास ते काही सजीवांवर त्याचा परिणाम झाला आहे का, ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला उत्तर सहज लिहिता येईल. दुसरा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. हवा प्रदूषके, स्रोत आणि परिणाम. कृती क्रमांक 6 घनकचरा व्यवस्थापन. ओला कचरा, सुका कचरा तसेच घरोघरी शौचालय या विषयांवर वर्ग मित्रांबरोबर चर्चा करून तुमच्या शब्दात माहिती लिहा. ओला कचरा हा जैव विघटनशील असतो, जसे फळांची साले, भाजीपाला, खराब झालेले अन्न असा विघटन होणारा कचरा हा आपल्याला घरच्या घरीच विघटित करता येतो. गांडुळाच्या साह्याने देखील ही विघटन प्रक्रिया त्वरित करता येऊ शकते. सुका कचरा जसे प्लास्टिक, कागद, निरनिराळी वेष्टणे इत्यादी कचरा रितसर वर्गीकृत करून साठवावा आणि एकदम भंगारवाला किंवा रद्दीच्या दुकानात जाऊन विकावा.